नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी चॅनल सर्वांचे स्वागत आहे आजच्याडून आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहे प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती रेल्वे भरती या सर्वांसाठी खूपच महत्वाचे आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे गुवाहाटी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे गुवाहाटी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी प्रश्न क्रमांक दुसरा कारगिलचे युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते कारगिलचे युद्ध हे खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कारगिलचे युद्ध एकोणीशे नव्याण्णव या ठिकाणी प्रश्न क्रमांक तिसरा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड माउंट बॅटन या ठिकाणी योगॅन्स रोईल प्रश्न क्रमांक चौथा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाचा लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाचा लागतो त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन रशिया देश या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक सव्वा सांभर हे खाऱ्या पाण्या सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे सांभर हे खाऱ्या पाणी सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक सातवा जगन्नाथ मंदिर पुरी हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे जगन्नाथ मंदिर पुरी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ओरिसा राज्य या ठिकाणी यो गॅस रोईल प्रश्न क्रमांक आठवा झोजिला ही भारतामधील महत्वाची खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे झोजिला ही भारतामधील महत्वाची खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक नव्वा खालीलपैकी कोणते बंदर हे भारतामधील पूर्व किनाऱ्यावरचे बंदर आहे खालीलपैकी कोणते बंदर हे भारतामधील पूर्व किनाऱ्यावरचे बंदर आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विशाखापट्टणम बंदर या ठिकाणी योग गॅन्स होईल प्रश्न क्रमांक दहावा म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी होईल प्रश्न क्रमांक अकरावा तोतला डोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तोतला डोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन नागपूर जिल्हा या ठिकाणी ह्यो गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक बारावा पितळखोरा लेणी या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत पितळखोरा लेणी या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी योग गॅन्स रेल प्रश्न क्रमांक तेरावा पन्हाळा विशाळगड हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत पन्हाळा आणि विशाळगड हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत त्या ठिकाणी ऑपर क्रमांक तीन कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक वा एक हॉर्स पॉवर म्हणजे खालीलपैकी किती वॅट होईल एक हॉर्स पॉवर म्हणजेच खालील किती वॅट होईल त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सातशे सेहेचाळीस वॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा पारा या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे पारा या मूलद्रव्याची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पी बी या ठिकाणी योगॅन्स रोईल प्रश्न क्रमांक सोळावा वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण हे वापरतात त्या ठिकाणी अक्ष क्रमांक तीन केसकोग्रॉफ या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक सतरावा पोखरण येथील भारताने अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या वर्षी घडून आणला होता पोखरण येथील भारताने अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या वर्षी घडून आणला होता त्या ठिकाणी सन चौऱ्याहत्तर या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक अठरावा पायोरिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयाशी संबंधित आहे पायोरिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयाशी संबंधित आहे त्या ठिकाणी क्रमांक एकोणीस विस खांडेकर यांना यात या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षी भेटला होता स खांडेकर यांना यात या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी भेटला होता त्या ठिकाणी सन चौऱ्याहत्तर या ठिकाणी योग्य सुरू होईल प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रामधील फनसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये फनसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले अभयारण्य आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार फणसाड हे अभयारण्य रायगड या जिल्ह्यामधले अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस आशियाई विकास बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे आशियाई विकास बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन फिलिपाईन्स या ठिकाणी योगॅन्स रोईल प्रश्न क्रमांक बावीस तिस्ता हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तिस्ता हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक तेवीस सेबी चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे सेबी चे मुख्यालय हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अशुक्रमांक चार सेबीचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी हो होईल प्रश्न क्रमांक चोवीस कामोती सोलार पॉवर प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कामोती सोलार पॉवर प्रोजेक्ट हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू राज्य या ठिकाणी हो गॅन होईल प्रश्न क्रमांक पंचवीस सिंधू नदी पाणी वाटप करार हा खालीलपैकी कोणत्या दोन देश दरम्यान झाला होता सिंधू नदी पाणी वाटप करार हा खालीलपैकी कोणत्या दोन देशामध्ये झाला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन भारत आणि पाकिस्तान या ठिकाणी सव्वीस टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योगॅन्स रोयल प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतीय राज्यघटनेमधील कलम पंचाहत्तर आण मंत्रिमंडळ हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असते भारतीय राज्यघटनेमधील कलम पंचाहत्तर आण मंत्रिमंडळ हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन लोकसभेला जबाबदार असते या ठिकाणी योग्यांस होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हा अधिकारी हे पद निर्माण केले होते खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हा अधिकारी हे पद निर्माण केले होते ठिकाणी वॉरन हेस्टिंग या एकोणतीस महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजाचा रंग खालीलपैकी कोणत्या रंगाचा असतो महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजाचा रंग खालीलपैकी कोणत्या रंगाचा असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक गडद निळा या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तीस सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे त्या ठिकाणी अशुक्रमांक दोन स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी योग ज्ञान सुरू होईल प्रश्न क्रमांक एकतीस एकोणीसशे एक मध्ये एक एक बोलपूर येथे शांती निकेतनची स्थापना खालील कोणी केली होती एकोणीसशे एक मध्ये एक बोलपूर येथे शांती निकेतनची स्थापना खालील कोणी केली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योगॅन्स रोयल प्रश्न क्रमांक बत्तीस भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया हा खालीलपैकी कोणी घातला होता तर या ठिकाणी अश्न क्रमांक तीन लॉर्ड मेकॉले या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक तेतीस भारतीय अस्प्रत्यशा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे भारतीय अस्प्रत्यशा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक एक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या ठिकाणी योग आन्सर रोईल प्रश्न क्रमांक चौतीस अंदाजासाठी लिपी खालीलपैकी कोणी शोधून काढली होती अंदाजासाठी लिपी खालीलपैकी कोणी शोधून काढली होती त्या ठिकाणी अशोक क्रमांक दोन ब्रेस लुईस या ठिकाणी योग आन्सर रोईल प्रश्न क्रमांक पस्तीस खालीलपैकी कोणता विषाणूपासून होणारा रोग आहे खालीलपैकी कोणता रोग हा विषाणूपासून होणारा रोग आहे त्या ठिकाणी ऑफ क्रमांक तीन पोलिओ या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक छत्तीस मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे त्या ठिकाणी अपन क्रमांक दोन यकृत या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक सदतीस साईना नेहवाल हे नाव खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे साईना नेहवाल हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित नाव आहे ठिकाणी क्रमांक बॅडमिंटन या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक अडतीस ओझर या अष्टविनायक क्षेत्री असणाऱ्या गणपतीस कोणत्या नावाने ओळखले जाते ओझर या अष्टविनायक क्षेत्री असणाऱ्या गणपतीस खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते त्या ठिकाणी अशुक्रमांक तीन श्री विघ्नेश्वर या ठिकाणी योग गॅन्स रोईल अशोक्रमांक एकोणचाळीस कर्रेचे पाणी हे खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे कर्रेचे पाणी हे खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे त्या ठिकाणी अशुक्रमांक दोन आचार्य अत्रे या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक चाळीस भावार्थ दीपिका हा मराठी मधील महान ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे भावार्थ दीपिका हा मराठीमधील महान ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक एक्केचाळीस खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार फुप्फुस या ठिकाणी वचन संस्थेचा भाग नाही प्रश्न क्रमांक बेचाळीस गोल ही प्रसिद्ध वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे गोलघुमट ही प्रसिद्ध वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे त्या ठिकाणी अशुक्रमांक दोन विजापूर या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रशुक्रमांक त्रेचाळीस बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी अशुक्रमांक तीन पु ल देशपांडे या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रशुक्रमांक चव्चाळीस खालीलपैकी छत्तीसगड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे छत्तीसगड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे त्या ठिकाणी या ठिकाणी प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालीलपैकी कोणता पेशी हा रोग जंतूचा प्रतिकार करतात खालीलपैकी कोणता पेशी हा रोग जंतूचा प्रतिकार करतात त्या ठिकाणी अशुभ तीन पांढऱ्या पेशी या ठिकाणी योगॅन्स रोईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल त्या ठिकाणी एक सोडियम क्लोराईड या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो त्या ठिकाणी ठिकाणी ऑफ क्रमांक चार सहा वर्षांचा कालावधी असतो या ठिकाणी ह्याल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस प्रसिद्ध दलाल स्ट्रीट खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे प्रसिद्ध दलाल स्ट्रीट खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मुंबई या ठिकाणी ह्याझ रोईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पुढीलपैकी कोणता पर्वत नाही पुढीलपैकी कोणता पर्वत नाही त्या ठिकाणी ऑफ क्रमांक दोन देवगिरी या ठिकाणी पर्वत नाही प्रश्न क्रमांक पन्नास खालीलपैकी कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो खालीलपैकी कोणता रंग हा अधिक उष्णता आकर्षित करतो त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक्कावन भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे त्या ठाँही आशक्रमाका ३ राष्ट्रिय गांधी खेल रत्न पुरस्कार या ठाँही योग ज्ञानश प्रश्न क्रमांक बावन दुसरे महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते दुसरे महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे एकोणचाळीस या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेपन्न थरचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे थरचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक थरचे वाळवंट हे भारत या देशामध्ये आहे गुलाबी शहर खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात गुलाबी शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार जयपूर शहर या ठिकाणी प्रश्न क्रमांक छप्पन साधना या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोण आहेत साधना या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन साने गुरुजी या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावन भारतीय रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण खालीलपैकी केव्हा करण्यात आले होते भारतीय रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण खालीलपैकी केव्हा केले होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे एकोणपन्नास या ठिकाणी गॅस प्रश्न क्रमांक अठावन राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन सन एकोणीशे त्रेपन्न या ठिकाणी योग रोईल एकोणसाठ भारतीय राज्यघटना समितीची पहिली बैठक खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती भारतीय राज्यघटना समितीची पहिली बैठक खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सचिदानंद सिन्हा या ठिकाणी योग रेल प्रश्न क्रमांक साठ एकशिंगी गेंडा हा प्राणी देशामध्ये सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे एकशिंगी गेंडा हा प्राणी देशामध्ये सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आसाम राज्य या ठिकाणी रोईल एकसष्ट अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला खालीलपैकी कोठे आहे अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला खालीलपैकी कोठे आहे तर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला खालीलपैकी कोठे आहे ते